तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलंय. मानाच्या दुसऱ्या गणपती बाप्पांचं विसर्जन आता झालेलं आहे, तर दुसरीकडे लालबागचा राजा मार्गस्थ होतोय गिरगाव चौपाटीच्या दिशेने. श्रॉफ बिल्डिंगकडून आता तो पुढे निघालेला आहे. इकडे गिरगाव चौपाटीवर देखील एकीकडे जलसागर आणि दुसरीकडे भक्तिसागर अशी ही दोन दृश्य गिरगाव चौपाटीवरची. आणि हा भक्तिसागर प्रत्येक तासागणिक मिनिटागणिक वाढत जाईल. सकाळपर्यंत जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होतं तिथपर्यंत अनेक मंडळी ही गिरगाव चौपाटीवर आवर्जून उपस्थित असतात आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, विसर्जन बघण्यासाठी. आणि गिरगाव परिसरात आता आणखी मोठमोठ्या गणेश मूर्ती दाखल होत आहेत. गिरगाव चौपाटी परिसरातली ही दृश्य. मंगलमूर्ती मोर्याचा गजर, पुढच्या वर्षी लवकर याचं आवाहन. 10 दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर आता गणपती बाप्पा जेव्हा आपल्या गावाला जातात तेव्हा भक्तगण भावुक मनाने पण त्याचवेळी विसर्जन मिरवणुकीत उत्साह देखील दाखवत असतात. लालबाग आणि गिरगाव अशी ही दोन दृश्य. साहजिकच दोन्ही ठिकाणी खूप मोठी गर्दी झाली आहे. आता जशी संध्याकाळ आणखी पुढे सरकेल रात्रीच्या सुमारास ही गर्दी आणखी वाढेल आणि पहाटे किंवा सकाळी लवकर लालबागच्या राजाचं हे विसर्जन होईल. आणि त्यावेळी देखील गिरगाव चौपाटीवर अनेक मंडळी उपस्थित असतात लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. तीस ऑगस्टला आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव गणेश चतुर्थीला सुरू झाला आणि आज अनंत चतुर्दशी 10व्या दिवशी विसर्जन. 10 दिवस या 10 दिवसातला प्रत्येक क्षण आपल्या मनामध्ये कोरून ठेवतात हे सगळे गणेश भक्त. आणि आजचा हा क्षण देखील निरोपाचा क्षण, निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी असं बाप्पांच्या चरणी सांगतात आणि चुकलं आमचं काही त्याची क्षमा असावी अशी क्षमा देखील मागतात आणि पुढच्या वर्षी अशीच सेवा आमच्या हातून करवून घे असं आवाहन देखील केलं जातं. पुन्हा एकदा गिरगाव चौपाटी परिसरात आपण पोहोचलेलो आहोत. लाईव्ह दृश्य आहेत. सुसागरच्या ब्रिजवरून हा गणपती बाप्पा देखील पुढे गिरगाव चौपाटीमध्ये आता काही क्षणात दाखल होईल. गिरगाव चौपाटीच्या समोरचा हा रस्ता आहे. इथून पुढे गिरगाव चौपाटीमध्ये प्रवेश करतात अनेक गणेशमूर्ती, मोठ्या गणेशमूर्ती तसंच घरगुती गणेशमूर्तींची स्वतंत्र व्यवस्था, त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका केलेल्या असतात, वाहनांकरता वेगळ्या मार्गिका केलेल्या असतात. पालिका, पोलीस, अन्य स्वयंसेवक यांची टीम तिकडे सज्ज असते आणि गणेश भक्तांना मार्गदर्शन करत असते. आणखी एक गणेश मूर्ती तिकडे दाखल होते आता गिरगाव परिसरामध्ये. इकडे लालबागचा राजा देखील पुढे मार्गस्थ होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.